नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं शिवंकला शिका मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत हे ब्लाऊज आपण दा डायरेक्ट ब्लाऊज पीसवरतीच कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत त्याची मापे पाहूया उंची ते ते तेरा इंच छाती छत्तीस पॉईंट फाय कंबर तेहत्तीस पॉईंट फाय पाठचा गळा साडेसहा पुढचा गळा साडेसहा हाताची लांबी सहा आणि हाताचा घेर तेरा हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीस आपण उलटा करायचा आहे तर हे जे नाव आहे हे पाठीही नको आणि हातावरही नको अशा पद्धतीने आपण ते ठेवणार आहोत तर पहा ब्लाऊज पीसची मी अशी अर्ध्यावरती घडी केलेली आहे जी सरळ बाजू आहे ती आतमध्ये आहे पुढचा जो भाग आहे तो हातासाठी मी बाजूला असा वेगळा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण उंची मोजणार आहोत उंच आहे तेरा इंच मी एक इंच एक्स्ट्रा घेत एक आहे अर्धा इंच वरती शिलाईसाठी येणार आहे आणि अर्धा इंच खालती शिलाईसाठी असणार आहे तर वरती जे अर्धा इंच आहे त्याला आपण टेक केलं आहे इथे येणार आहे शोल्डरचं माप पाठचा गळा आहे साडेसहा त्यामुळे शोल्डर असणार आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंचाचे ते मी टेक केला आहे इथे असणार आहे मुंडाखोली मुंडाखोली साडेपाच इंच असणार आहे त्यामध्ये वरती जे अर्धा इंच शिलाई आहे ते आपण त्यामध्ये केलं तर सहा इंच येईल सहा इंचाचे इथे मी टिक केलं आहे इथेसुद्धा आपण शोल्डर पावणे सहा आहे की नाही बघायचं आहे आणि त्यानुसारच टिक करायचं आहे तर पहा इथे मी सहा इंच पावणे सहा इंचाचे इंचा इथे टिक केलं आहे आणि सरळ अशी आपण एक रेश मारून हे जॉईन करून घेऊया हा आपला मुंडा आहे मुंड्याचे इथे येणार आहे छातीचं ये एन माप छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती आहे छत्तीस पॉईंट फाय तर आपला चौथा भाग येईल नाईन पॉईंट वन त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग घ्यायचे आहे आणि तिथे टिक करून घेऊया आता खाली येणार आहे कमरेचं माप कमर आहे तेहतीस पॉईंट फाय म्हणजे साडेतेहतीस त्याचा चौथा भाग येणार आहे एट पॉईंट थ्री त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत पाठीमागे जो टक्स असतो तो आता हे दोन्ही आपण जॉईंट करून घेऊया इथे आपण दीड इंच शिलाई घेऊया वरच्या बाजूला सुद्धा दीड इंच शिलाई घ्यायची आहे आता हे जॉईंट करून घेऊया आता इथे जो आहे पाठचा मुंडा घ्यायचा आहे हे जे माप आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आणि तिथे टीक करायचा आहे तिथून आपल्याला एक इंच पाठीमागे घ्यायचं आहे आणि ही सरळ असं इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आता मुंड्याचं माप देण्यासाठी आपण अर्धा इंच इथे टीक करून घेऊया आणि मुंड्याच्या इथे गोल असा आपण आकार द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही पट्टीचा वापर सुद्धा करू शकता किंवा हाताने असा सी आकार दिला तरी चालेल अशा पद्धतीने आता आपला जो शोल्डर आहे तो पाहूया तर आपण ते शोल्डर तीन इंच घेऊया पाचचा गळा आहे साडेसहा प्लस वरती अर्धा इंच शिलाई असं म्हणून सात इंचावरती मी टिक केलं आहे खाली आपण पावणे तीन ते तीन इंच घेऊ शकतो मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे हे आपण जॉईंट करून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही मापाचा साधा म्हणजे टक्सचा ब्लाऊज शिवू शकता त्यासाठी लागणारे जे व्हिडिओ आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे ते तुम्ही पहा आणि ती मापे लिहून ठेवा इथे आपण पाऊण इंच तिरका असा आकार दिला आहे आणि याला असं जॉईंट करून घेऊया हा झाला आपला पाठचा गळा इथे पाठीमागे एक टक्स असतो आपण जे हे माप घेतलं आहे त्या मापाचं अशा पद्धतीनं निम्मा भाग करायचा आहे आणि जिथे निम्मा भाग येतो तिथे टीक करून घ्यायचा आहे वरती जे आहे ते चार इंच घेऊन इथे टोटल एक इंचचा आपल्याला टक्स बनवायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच येईल आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवलं आहे त्यासाठी आपण टोटल एक इंचाच इथे टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊया हा झाला आपला पाठचा भाग आता आपण हा भाग कट करून घेऊया तर इथे पहा मी पाठचा भाग कट करून घेतला आहे आता ही जी आपली तयार बाजू आहे हीच आपण ब्लाऊज पीसवरती ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे आपण खालची जी बाजू आहे ती ती दीड इंच कमी करणार आहोत त्याच्यामुळे खाली आपण रेश न मारता फक्त मार्किंग करून घेणार आहोत तर पहा इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता हे जे आपला मुंडा आहे तो मुंडा आपण सरळ जॉईंट करून घेऊया समोरचा मुंडा काढण्यासाठी आपल्याला पाऊन इंच तिरकं घ्यावं लागतं आणि तिथे आपण से आकार देणार आहोत अशा पद्धतीने हा झाला आपला समोरचा मुंढा आता इथे आपल्याला खाली दीड इंच कमी करायचं आहे कारण की आपण इथे खाली योग पट्टी लावणार आहोत त्यासाठी दीड इंच कमी करत आहे योगपट्टी लावायची नसेल तर कमी करायचं नाही सरळ एक रेश मारून घेऊया पाठचा गळा आणि समोरचा गळा दोन्ही सेम असल्यामुळे पुढचा गळासुद्धा हाच येणार आहे जर पाठचा गळा मोठा असेल तर पुढचा गळा तुम्हाला आखून घ्यावा लागेल आपण आता हे कट करून घेऊया त्यानंतर टक्स पाडूया तर इथे आपल्याला योगचा आकार अगोदर आपण देऊन घेऊया त्यासाठी अर्धा इंच मी इथे कमी करत आहे जर तुम्हाला योगचा आकार मोठा पाहिजे असेल तर एक इंच कमी करा आणि अशा पद्धतीने इथे हलका असा तिरका आकार देऊन जॉईंट करा आता आपण हे कट करून घेऊया अशा पद्धतीने कट करायचं आहे तर पहा इथे मी कट केलेला आहे आता याच्यावरती टक्स कशी पाडायचे ते पाहूया सर्व मापासाठी टक्स एकाच पद्धतीने पाडले जातात तर सर्वात अगोदर आपण वरती खाली इथे आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर याचा टक्स पॉईंट आहे दहा इंच प्लस वरती अर्धा इंच शिलाई तर मी साडे दहा इंचाची इथे टिक केलं आहे इथून इथे आपल्याला माप घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग छाती आहे छत्तीस इंच प्लस त्यामध्ये पाव इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे येणार आहे पावणे चार इंच पावणे चार इंचाची तर आपण टिक करूया तर इथे टक्स पॉईंटचं थोडंसं बाजूला आलेलं आहे तर तोच आपला मेन पॉईंट असणार आहे तिथून खाली आपण एक सरळ रेश मारून घेऊया हा आपला पहिला टक्स आहे आपण कमरेचं माप घेताना एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्यामुळे आपण इथे अर्धा अर्धा इंचचा जो टक्स आपण तयार करणार आहोत म्हणजे टोटल एक इंच असेल हा जो टक्स आहे फक्त हाच एक टक्स बदलतो कमरेचं आणि छातीचं माप ज्याप्रमाणे बदलतं त्याप्रमाणे हा टक्स बदलतो कमरेचं आणि छातीचं माप चार इंचापेक्षा जास्त फरक असेल तरच इथे एक इंचाचा टक्स येतो त्यापेक्षा जास्त फरक असेल तर हा टक्स अर्धा अर्धा इंचाने वाढला जातो त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानंतर हा जो पहिला टक्स आहे इथून सरळ आपल्याला सव्वा इंचाच्या इथं एक मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या साईडला सुद्धा सव्वा इंचाचं एक मार्किंग करायचं आहे सव्वा इंच ते दीड इंच तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा जो टक्स आहे तिथून पुढे आपल्याला दीड इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे हे झाले आपले चार टक्सचे पॉईंट हे पॉईंट काढणं भरपूर सोपं आहे तुम्ही पाहिलंच असेल जर तुम्ही थिअरीचा व्हिडिओ का पाहिला असेल तर तुम्हाला लगेच समजेल हा जो टक्स आहे हो हो हा आपण सरळ असा आखून घ्यायचा आहे सरळ आपण जॉईन केला आहे त्यानंतर आपला जो तिसरा जो टक्स आहे तो आपण अशा पद्धतीने घ्यायचा आहे हा जो आपला तिसरा टक्स आहे तो सरळी घेऊ शकता किंवा एक इंच खाली घेऊ शकता आपण एक इंच खाली घेऊन सरळ हा टक्स जॉईन करून घेऊया त्यानंतर चौथा टक्स असा असणार आहे आपला जे पुढचा मुंडा आहे तिथून एक इंच पाटी घ्यायचा आहे आणि हा इथे जॉईंट करून घ्यायचा आहे हे जे तीन टक्स आहेत हे सर्व जे तीन टक्स अर्धा इंचाचे आहे आपण अगोदरच ही मापे जेव्हा ब्लाऊजचं कटिंग केलं होतं तेव्हा त्यामध्ये घेतली होती त्यामुळे एक्स्ट्रा कपडा वाढून घेण्याची गरज नाही जॉईंट करून घेऊया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला थिअरी कळाली की प्रॅक्टिकल कळेल पाव पाव इंच म्हणजे टोटल अर्धा इंचाचे हे टक्स आखून घेतले आहेत अशा पद्धतीने तिन्ही टक्स आपले अर्धा इंचाचे आहेत आता मेन काय करायचं हा जो मधला जो आपला टक्सचा जो पॉईंट असतो तिथे अशा पद्धतीने डॉस द्यायचा आहे पहा म्हणजे पटकन कळतं की आपले टक्स कुठे आलेले आहेत आणि शिलाई करायला खूप सोपं पडतं जिथे तिथे असे टक्स असतात तिथे तिथे अशा पद्धतीने डॉज मारून घ्यायचा आहे पाठची जी बाजू होते तिथेसुद्धा आपला दोन टक्स होते तिथेसुद्धा अशाच पद्धतीने डॉज मारून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करायला बरे पडते तर आपण चारही जे टक्स होते तिथे डॉच मारून घेतलेले आहेत आता ही जी बाजू आहे आपण टक्स आखलेली ती दुसऱ्या बाजूला आली पाहिजे यासाठी आपण ही बाजू अशी वरती ठेवायची आहे बरोबर व्यवस्थित ठेवायचे म्हणजे टक्स बरोबर व्य... व्यवस्थित दिसेल आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जिथे जिथे टक्स आहे तिथे प्रेस करून घ्यायचं आहे पहा आपण प्रेस केलं प्रेस केल्याच्या नंतर आपल्याला हे जे टक्स आहेत ते पुढच्या बाजूला उमटलेले दिसतील पहा हलके असे दिसत आहेत त्याच्यावरती चॉकने अशा पद्धतीने रेश मारून घ्यायचे आहेत टक्स आखून घ्यायचे आहेत तर आपण पहा दोन्ही बाजूला व्यवस्थितपणे चारही टक्स आखून घेतलेले आहेत आता ही बाजू आपण बाजूला ठेवूया इथे आपण योग पट्टी काढणार आहोत योग पट्टी मी डबल घेणार आहे तर इथे मी डबल कपडा मोडून घेतला आहे म्हणजे चार पदर तयार झालेले आहेत या अगोदर आपण सिंगल पट्टी कशी काढायचं ते पाहिलं होतं इथे आपण तीन इंच घेऊया इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई घ्यायची आहे तर कमर आहे आपली साडे तेहतीस तर त्याचा चौथा भाग येणार आहे एट पॉईंट थ्री प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण दीड इंच घेऊन इथे टिक केलं आहे इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे एका बाजूला अडीच इंच आणि एका बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा आपण घ्यायचं आहे कारण की समोरच्या बाजूमध्ये आपण अर्धा इंच कमी केलं होतं आता याला योगचा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे ही झाली आपली योग पट्टी आता ही सुद्धा आपण कट करून घेऊया ही झाली आपली डबल योग पट्टी आता आपण बाई कट करूया तर पहा हा डबल फोल्ड आहे त्यानंतर आणखीन एक फोल्ड करायचा आहे म्हणजे चार पदरचा फोल्ड असणार आहे चार पदर असले पाहिजे आता पहा ही ओपन साईट आहे आणि ही बंद साईट आहे तर बंद साईटला आपल्याला मापे टाकायचे आहेत ओपन साईटला नाही तर सर्वात अगोदर आपण इथे आपल्याला धुमडपट्टी घ्यायची आहे त्यामुळे एक इंच आपण धुमडपट्टी प्लस हाताची लांबी सहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई असं घेणार आहोत तर आपली हाताची लांबी सहा इंच आहे प्लस एक इंच त्यामध्ये आपण धुमडपट्टी आणि अर्धा इंच शिलाई असं टोटल साडेसात इंच घेतलेलं आहे त्यानंतर हाताचा घेर घ्यायचा आहे हाताचा घेर आहे तेरा इंच तर निम्मा होणार आहे साडेसहा इंच साडेसहा इंचाची ते आपण टिक करूया त्यानंतर दीड इंच शिलाई घेतली आहे हाताच्या घेराच्या ते शिलाई घ्यायची आहे वरतीन खाली आपल्याला साडेतीन इंच मुंडा खोली घ्यायची आहे इथे जे आपण हाताचा घेर घेतला आहे त्यापेक्षा एक इंच ते सवा इंच आपण इथे एक्स्ट्रा घेऊया इथे आता इथे आपण जॉईन करून घेऊया आपला हा जो भाग आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती टिक करायचा आहे पावणे चार इंच येईल आणि इथून सरळ आपल्याला इथे असं चौकन करून घ्यायचं आहे जॉईंट करायचं आहे आता हे हे जे माप आहे याचे आपण तीन भाग्य करूया तीन भाग केलेले आहेत आता हा जो उरलेला भाग आहे याचा आपण निम्मा भाग करायचा आहे आणि इथे आपल्याला हाताचा आकार द्यायचा आहे बाहीचा आकार देताना एक इंच सरळ घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो पहिला जो पॉइंट आहे तिथे जॉईंट करायचं आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आपला पॉइंट आहे तिथे याला आकार द्यायचा आहे आणि समोरचा जो मुंढा असतो आतला जो मुंढा असतो त्याच्यासाठी आपल्याला हा जो मधला जो भाग आहे इथून आपल्याला खालचा जो पॉईंट आहे तिथे जॉईन करायचं आणि ते सरळ इथे जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने आता इथे सुद्धा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे थोडासा कपडा कमी पडतो आहे नंतर मी तो कपडा इथे जॉईन करेल थोडंसं तिरकं घेतलेलं आहे आपण म्हणजे बाही व्यवस्थितपणे बसली जाते आता हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेऊया आता हे मी कट करते कट करताना पहा अशा पद्धतीने कट करायचा आहे मोठा जो पहिला आपला भाईचा आकार आहे मुंड्याचा जो आकार आहे तिथे आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने शिलाई मार्जिन आहे तिथेसुद्धा कट करूया आता ओपन करूया आणि हा जो समोरचा जो मुंड्याचा आकार आहे तिथे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे आपण कट करून घेऊया बाही आपण कट केलेली आहे उलट सुलट बाजू कळण्यासाठी आपण जी सुल उलट बाजू आहे तिथे अशा पद्धतीने टिक करूया समोरचा मुंडा आहे तिथे मी टिक केला आहे आणि इथे बरोबर मध्ये आपण एक डॉच मारून घेऊया अशा पद्धतीने आता आपल्याला लागणार आहे कमरेसाठी धुमडपट्टी एक इंच ते सव्वा इंचापर्यंत तुम्ही धुमडपट्टी घेऊ हो शकता कमरेची जी धुमडपट्टी असते ती सरळ असते त्यामुळे आपण सरळच कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि त्याच्यानंतर धुमडपट्टी सरळ कट करा तर इथे आपली कंबरेची धुमडपट्टी तयार आहे आता आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या लागणार आहेत तर इथे मी तिरक्या अशा ह्या पट्ट्या घेतलेल्या आहे सव्वा सव्वा इंचाची पट्टी आहे तुम्ही एक इंच ते सवा इंचापर्यंत घेऊ शकता आणि या तिरक्या पट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण चारही पायपिंगच्या पट्ट्या तिरक्या कापून घेतलेल्या आहेत पायपिंगच्या पट्ट्यासुद्धा तयार आहेत आता हा जो कपडा आहे हा आपल्याला पट्टीसाठी लागणार आहे तोसुद्धा आपला तयार आहे तर इथे पहा आपण पाठचा भाग समोरचा भाग बाही योगपट्टी गळपट्टी त्याशिवाय पट्टी आणि पायपिंगच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत पुढच्या भागात आपण ह्याच ब्लाउजची शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत आपलं इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवरती चॅनल आहे तिथे सगळीकडे तुम्ही कर फॉलो करून व्हिडिओ पाहू शकता